नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. आता पाहूया टॉप नाईन राजकीय बातम्या. आमदार गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांबाबत वादग्रस्त विधान, भाजपकडून जाहीर माफी, पडळकर मात्र वक्तव्यावर ठाम. गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांसंदर्भातील वक्तव्य संस्कार आणि संस्कृतीला धरून नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली दिलगिरी. मी ज्या पद्धतीने अजित दादावर बोलले हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भारतीय जनता पार्टी कधीही समर्थन करणार नाही या विषयाचं. माझ्या विरोधातील आंदोलनाकडे मी लक्ष देत नाही असं म्हणत पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम, मात्र भाजपच्या माफीवर बोलण्यास पडळकरांनी टाळलं. धनगर समाजाच्या आरक्षणाशिवाय दुसरा कुठलाही विषय तुम्ही घेतला तरी मी त्याच्यावरती व्यक्त होणार नाही. अजित पवार लवाड लांडग्याचं पिलू या पडळकरांच्या टीकेवर गोप्याला बाप्पा सद्बुद्धी देवो असं म्हणत एकेरी उल्लेख करत मिटकरींचा टोला. वाह्यात व्यक्तींना बाप्पा सद्बुद्धी देव, आणि जर बाप्पा खरंच सद्बुद्धी देत असेल आणि यावर्षी बाप्पाला सुरुवात करायची असेल तर गोप्यापासून त्याची सुरुवात व्हावी असं सुद्धा माझं बाप्पाकडे प्रार्थना आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, लालबागची गर्दी आवरण्यासाठी नियोजनाचा अभाव, गर्दीला आवरायला पोलीस का नाहीत सर्वसामान्यांचा सवाल. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने मागितला 2 महिन्यांचा वेळ, चौंडीमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्रीवरील बैठक निष्फळ, सरकारची धनगर समाजातील नेत्यांशी चर्चा, बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही. आजही या राज्य शासनाने नेहमीप्रमाणे 1-3 महिन्याचा वेळ द्या, आम्ही काहीतरी मार्ग काढू, 2-4 राज्याचा अभ्यास करू आणि मग अंमलबजावणीचा ठोस निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी होऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचंही वक्तव्य, तर धनगर समाजासंदर्भातला प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. सरकार आपल्या समाजाला भूमिकेशी कुठेही विरोधात नाही, नकारात्मक नाही, सकारात्मक आहे. हे सर्व करत असताना इतर कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी सरकार नक्की घेईल आणि तोपर्यंत हे आंदोलन उपोषण जे आहेत आपण मागे घ्यावी. 2 महिन्यात सरकारनं धनगरांसाठी एसटीचा जीआर काढावा, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य, सह्याद्रीवरील बैठकीनंतर पडळकरांची भूमिका. सरकारनं जीआर काढावा आणि त्या जीआर मध्ये महाराष्ट्रातील सगळ्या कलेक्टरना सूचना द्याव्यात की धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट इश्यू करायला चालू करा. लवाडाच्या टोळीतून बाहेर पडा, आमदारकीचा राजीनामा द्या, विखेंवर भंडारा उधळणाऱ्या शेखरराव बंगाळेंचं गोपीचंद पडळकरांना आवाहन. आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या. उपचार सुद्धा घेणार नाही, आमरण उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका सुरेश बांगर यांनी घेतलेली आहे. नगरच्या चौंडीमध्ये धनगर नेते सुरेश बांगर यांचं 16 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. घेणारच नाही माझी तब्येत, मी सकाळी सांगितलं ना, आमचा मृत्यू जरी माझा राजमाता आहे होळकरच्या चरणी मृत्यू जरी झाला तर काही हरकत नाही, उपचार सुद्धा घेणार नाही, या ठिकाणी आम्ही कंटिन्यू आमरण उपोषण करू. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीनं दिल्लीला रवाना होणार, नार्वेकर आजच दिल्ली दौऱ्यावर जाणार, शिंदे आणि ठाकरेंना नोटीस पाठवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ञांशी चर्चाही करणार. शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग, विधानसभा अध्यक्ष हे शिंदे आणि ठाकरेंना आमदार अपात्रता याचिकांवर बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची TV9 माहिती. एकनाथ शिंदे आणि आमदार अपात्र ठरतील, शिंदेंसह 16 अपात्र आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे, आता फक्त हे राम म्हणण्याचं बाकी, राऊतांची टीका. संजय राऊत यांनी ठाकरे गटाची लाकडं स्मशानात पोहोचवली, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार. शिंदे गट गेला म्हणजे आपली ताकद मजबूत होऊन जाईल, अहो यांनी तर आमची तिरडी बांधायचा प्रश्न नाही, त्यांची तर लाकडं त्यांनी स्मशानात घेऊन गेलेलं आहे, म्हणून शिवसेना फुटीला हा फक्त संजय राऊत कारणीभूत आहे. विधानसभा अध्यक्ष कायद्याला धरूनच निर्णय देतील, राहुल नार्वेकर पक्षपातीपणा करणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नार्वेकरजी जे विधानमंडळाचे अध्यक्ष आहेत विधानसभेचे, ते अत्यंत कायदे पंडित आहे, कायदे तज्ञ आहे, आणि जो काही निकाल येईल किंवा जो काही निकाल देतील ते कायद्याला धरूनच देतील, ते कधीही बायस वागणारे नाही आहेत.
अमरावती लोकसभेच्या जागेवर बच्चू कडूंचा दावा. नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता. तर लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या 15 जागा बच्चू कडू लढवण्याच्या तयारीत. लोकसभा लढवणार ना, बोलणे गिलणे आम्ही करत नाही. माझं काय म्हणणं आहे, आम्ही दावा केलेला आहे आम्ही अमरावती लढू. आम्ही आमचं लढण्याची भूमिका ठाम आहे. किती जागेवर लोकसभा लढवू ते पाहू आता. कसे 1-2 ठिकाणी तर आम्ही कन्फर्म आहे, 10-15 ठिकाणी आमदारकीची लढत. संजय राऊत नेहमी भविष्य सांगतात पण ते खरं होत नाही. राऊत बोलतात त्याच्या नेमकं उलटं घडतं. दीपक केसरकरांचा राऊतांवर पलटवार. संजय राऊत हे जे भविष्य सांगतात ते नेहमी खरे होतात असं काय नाही. आणि तसा अनुभव आहे की ते नेमकं बोलतात त्याच्या नेमकं उलटंच घडत असतं आणि त्याच्यामुळे तो त्यांचा अंदाज आहे. 2029 आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य. तर महिला आरक्षणासाठी प्रत्येक पक्षानं प्रयत्न केले. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. चंद्रपुरात ढगफुटी सदृश पावसामुळे घरात पाणी शिरलं. तुकुम परिसरातील कार्मेल अकॅडमी शाळेच्या मागे अचानक पाणी शिरल्यानं नागरिक संकटात. बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा. गणगण गणात भूते च्या गजरात दुमदुमली संतनगरी. शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शनी भागाला सोन्याचा मुलामा. हैदराबाद येथील साई भक्ताच्या देणगीतून सोन्याची झळाळी. नाशिकच्या येवला तालुक्यातील निमगाव मठमधील ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा. पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. तिहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं. जावयाकडून पत्नी मेहुणा आणि आजी सासूची हत्या. तर हल्ल्यात सासू सासरे आणि मेवणी गंभीर जखमी. आरोपी सुरेश निकम पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. आजपासून पुण्यासह राज्यात जोरदार पाऊस. विदर्भात 3 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं मान्सून सक्रिय. लातूरमधील मोठी बाजारपेठ असलेल्या उदगीर बाजार समितीत फक्त 5 क्विंटल तूर डाळीची आवक. आवक थंडावल्याने व्यापारी वर्गाकडून चिंता व्यक्त. अकोल्याच्या पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघडले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणलोट क्षेत्रात पाणी पातळीत वाढ. आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. पनवेलमधल्या खांदेश्वरच्या महादेव मंदिरातल्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 4 चोरटे चोरी करताना कैद. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100% भरलं. पाणलोट क्षेत्रातल्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ. त्यामुळे नीरा नदीपात्रामध्ये दरवाजांमधून 3014 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यात तृतीयपंथीयांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती. 100 तृतीयपंथीयांनी मनोभावी केली पूजा. वडाळा शिवडी परिसरात 3 आरोपींकडून 4 किलोहून अधिक चरस जप्त. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटची कारवाई. 1,43,00,000 रुपयांची चरस जप्त. नवी मुंबईतल्या एलईडी दिव्यांमुळे वर्षाला 15 कोटींची बचत. केंद्र सरकारच्या योजनेनुसार महापालिकेनं शहरात एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय. पामबीच रस्त्यापासून दिवे बदलायला महापालिकेकडून सुरुवात. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षण राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन आजपासून पुन्हा सुरू. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून ट्रेनला हिरवा झेंडा. पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती. मुंबईत हिवताप आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ कायम. कमी अधिक प्रमाणातील पाऊस, ढगाळ हवामान, डासांच्या वाढीसाठी पोषक. मागील महिनाभराच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. पुण्याच्या धायरीमध्ये गणरायासमोर आयपीएल क्रिकेटचा रंगतदार सामन्याचा देखावा. वर्ल्डकपमध्ये भारताला विजय मिळण्याची बाप्पाकडे मागणी. पुण्याच्या पांचेत खोऱ्यातील पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रात वाढ. खडकवासला धरण साखळीत 1/2 टीएमसीची भर. आता पाहूया गणेशोत्सवासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईतील चेंबूरच्या मनसेच्या माऊली थोरवेंच्या घरगुती गणपतीसाठी साकारला इर्शाळवाडीचा देखावा. देखाव्याच्या माध्यमातून इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवरून सरकारवर टीका.
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी. गणेश भक्तांसाठी दगडूशेठचा देखावा 24 तास खुला. गोंदियात गणपती समोरील देखाव्याच्या माध्यमातून मांडल्या ओबीसींच्या भावना. घरगुती गणपतीच्या माध्यमातून मांडला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील घाटीवळी गावात गौरींचं आगमन. घराच्या बाजूला असलेल्या नदीवरून गौरी आणण्याची परंपरा आजही कायम. पारंपरिक पद्धतीने कोकणात गौरी आगमनाचा सोहळा. घाटकोपरच्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बापाची मुस्लिम बांधवांनी केली आरती. मंडळाकडून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश. वाशिममध्ये मंत्रीपार. गणेशोत्सव मंडळानं साकारली रायगडच्या महाद्वाराची प्रतिकृती. तर वाशिमकरांना अष्टविनायकाचं दर्शन घडवण्याचाही मंडळाकडून प्रयत्न. ठाण्यातील शहापूरच्या मुसई गावात दवणे कुटुंबियांनी साकारला इको फ्रेंडली गणेश देखावा. पुठ्याचा वापर करत 3D गणेश महल सगळ्यांचं आकर्षण. स्पेनच्या बार्सिलोना शहरात गणेशोत्सवाची धूम. स्पेनमधील महाराष्ट्र मंडळाने पहिल्यांदाच केली गणपती बाप्पाची स्थापना. ऋषिकेश लासुरे यांचा पुढाकार. पुण्यात तृतीयपंथीयांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. 100 तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली बाप्पाची आरती. मध्य प्रदेशातील खंडवामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण. ओंकारेश्वर येथे या 108 फूट उंच पुतळ्याची उभारणी. केरळमधून बंगालमध्ये परतलेल्या व्यक्तीमध्ये निपाहची लक्षणं. संबंधित व्यक्तीला कोलकाता रुग्णालयात केलं दाखल. केरळमध्ये आतापर्यंत आढळले 6 रुग्ण. कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना खबरदारीचा इशारा. कॅनडात खलिस्तान्यांकडून हिंदूंना धमकी. भारतीयांमध्ये वाढली असुरक्षिततेची भावना. झारखंडच्या रांचीमध्ये कुर्मी समुदायाचं आंदोलन. रेल्वे रुळांवर आंदोलन केल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत. काही रेल्वे गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले. 14 दिवसांनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होते पहाट. यासोबतच लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष. माझ्या वडिलांचं निधन झालं असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या ट्विटर अकाउंटवरून व्हायरल. या ट्विटमुळे खळबळ. मात्र ट्रम्प यांच्या मुलाचं हे खातं हॅक झाल्याची माहिती.